नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सौ तृप्ती सगुन माणगावकर मनभर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत प्रॉन्स बिर्याणी. बघितली केवढी मोठी प्रॉन्स आहे बघा. आपण ह्याची बनवणार आहोत बिर्याणी. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, केवढी मोठी लिस्ट आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. आणि ही आहे कोळंबी, ही पाव किलो कोळंबी घेतली आहे. किती मोठी कोळंबी आहे बघा. हे पाव किलो तांदूळ आहेत, बासमती तांदूळ आहेत. त्याच्यानंतर पुदिना एक वाटी, कोथिंबीर एक वाटी, कसुरी मेथी छोटी वाटी म्हणजे एक चमचा, दही अर्धी वाटी, तेल अर्धी वाटी, बरिस्ता आहे पाव किलो म्हणजे पाव किलो कांद्याचा हा मी बरिस्ता बनवलेला आहे. जेवढी आपली कोळंबी असणार तेवढेच तांदूळ घ्यायचे आणि तेवढाच बरिस्ता घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आहे तूप, त्यानंतर अर्ध लिंबू, दोन हिरव्या मिरच्या, त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट, नंतर आहे मीठ, किचन किंग मसाला, जिरा गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, शहा जिरा आहे, काश्मीरी मिरची आहे, त्याच्यानंतर आहे आपला बिर्याणी मसाला, त्यानंतर हे आहे ह्याच्यात. तुम्हाला वाटेल की ह्याच्यात काहीच नाही आहे, ही खाली वाटी दाखवते तर तसं नाही आहे. त्याच्यामध्ये हे बघा दिसतं आहे, त्यामध्ये आहे वेलची इसेन्स, नंतर आहे केशरचं दूध, त्यानंतर आहे केवडा इसेन्स, हळद, आणि हा जो खडा मसाला दिसतो आहे ना तो आपल्याला हे तांदूळ शिजवताना घालायचा आहे. तर खडा मसाला काय काय आहे बघा. दालचिनी आहे, तमालपत्र आहे, एक चक्री फूल आहे, हिरवी वेलची आहे, लवंग आहे, शहाजिरा आहे आणि काळी मिरी आहे. तसंच तांदळाला लागणारं आहे मीठ, थोडीशी कोथिंबीर, थोडीसा पुदिना आणि अर्धा लिंबाचा रस. तर आता हे पूर्ण आपलं आहे बिर्याणीचं साहित्य. हा दीड चमचा आहे, एक चमचा धना पावडर, एक चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा किचन किंग मसाला, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, त्यानंतर आहे कसुरी मेथी, त्यानंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या, लिंबू आपण पिळून घेऊया थोड्या वेळ. आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये, आणि आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया. पूर्ण कोथिंबीर नाही घालायची, थोडी कोथिंबीर नंतर भातावरती लेअर जेव्हा आपण करणार त्याच्यासाठी. त्यानंतर आपण घालतो आहोत पुदिना. पुदिना तर हवाच बिर्याणीसाठी. त्यानंतर आपण घालणार आहोत दही. दही मी साईडला घालते कारण थोडंसं फेटायला लागेल म्हणून. आणि त्यानंतर तेल, त्यानंतर चवीनुसार मीठ. आपण भाताला पण मीठ घालणार आहोत त्यामुळे फक्त आणि फक्त कोळंबीला मीठ घालायचं आहे. आता आपण हे अर्ध लिंबू पिळवून घेऊया. त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत एकच चमचा तूप, कारण आपल्याला तूप नंतर घालायचं आहे वरून. आणि बरिस्ता, बरिस्ता हा जास्त जातो त्यामुळे बरिस्ता, आणि थोडंसं वेलचीचं इसेन्स बस. आणि आता आपण हे छान एकत्र करणार आहोत. आणि मी जे काश्मीरी मिरची टाकली आहे ना ती थोडी कमी, म्हणजे एकच चमचा टाकले कारण आलं लसूणमध्येही मिरची आहे, त्यानंतर आपण मिरचीचेही काप टाकले आहेत, मग ती जास्त तिखटही नको आहे त्यामुळे. आता आपला पूर्ण मसाला कोळंबीला छानपैकी लावून झालेला आहे. आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर जास्तीत जास्त हा मसाला मुरण्यासाठी आदल्या दिवशी करून ठेवला तर येईल, म्हणजे ओव्हरनाईट. आदल्या दिवशी तुम्ही कोळंबीला किंवा चिकन बिर्याणी म्हणा, कोळंबी बिर्याणी म्हणा, कुठची जी बिर्याणी करणार असाल त्या बिर्याणीला जो मसाला तुम्ही लावणार आहात तो मुरण्यासाठी आदल्या दिवशी जर केलं तर उत्तम बिर्याणी होते. आणि नाहीच तुमच्याकडे वेळ नसेल तर ॲटलीस्ट एक तास तरी हे मुरायला दिलं पाहिजे. आता माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे मी दोन तास जरा मुरायला देणार आहे. आणि हे जे बासमती तांदूळ होते ते मी चार वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आता हे मी दोन तासासाठी असेच पाण्यात भिजत ठेवणार आहे. आणि दोन तासानंतर आपण भात म्हणजेच बिर्याणी राईस करायला घेऊया.
तर आता हे 2 तास भिजून दे. आता मी इथे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि आत आपले 2 तास झालेले आहेत. 2 तासामध्ये हे छानपैकी मुरलं आहे मसाला ह्याच्यामध्ये कोळंबीमध्ये. आणि तसंच आता मी गरम करत ठेवलं आहे पाणी. आपल्याला आता बिर्याणी भात बनवून घ्यायचं आहे. आपले 2 तास तांदूळही छान भिजून झाले आहेत. आता मी ह्याच्यात ह्या पाण्यात घालणार आहे आपले खडे मसाले, म्हणजे हे 2 तमालपत्र, जावेत्री म्हणजे जायपत्री, दालचिनी, चक्रीफूल, काळी मिरी, हिरवी वेलची, लवंग आणि शहाजीरं. त्याचबरोबर आपण घालणार आहोत हा पुदिना, कोथिंबीर आणि मीठ. मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भाताला छान लागतं, कारण आपण पाणी भात गाळणार आहोत त्याच्यामुळे मीठ थोडं जास्त घालायचं. आणि भातामध्ये 1/2 लिंबू पिळायचं आहे. त्याच्याने छान भात मोकळा होतो आणि छान स्वादही येतो. थोडंसं तूप. आणि आता हे छान आपण उकळायला देणार आहोत. छान उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये जो आपण भिजवलेला तांदूळ होता तो घालणार आहोत. हे मी छान मातीचं भांडं घेतलेलं आहे, छान धुतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालूया आणि तूप छान असं फिरवून घेऊया, म्हणजे तूप छान ह्या भांड्याला लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडासा बरिस्ता घालायचा आहे, थोडासाच बस. आणि त्यानंतर हे जे आपलं छान मसाला मुरत ठेवलेली कोळंबी होती ती आता आपण ह्याच्यात घालून घ्यायची. आणि हे छान अशी छान पसरवून घ्यायचे, कारण त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती जो आपला बिर्याणी राईस तयार होणार आहे तो राईस घालायचा आहे. पण ह्याच्यात थोडंसं पाणी आता गरम झालं की मग थोडंसं आपण ह्याच्यात गरम पाणी घालणार आहोत. आणि हे आता मी गरम पाणी ह्याच्यात ओतते आणि छान एकत्र करायचं आहे. थोडंसं ओलं केलं आहे. आता आपण ह्याच्यावर परत घालणार आहोत 2 चमचे तूप, त्यानंतर थोडंसं जिरं, त्यानंतर थोडी कोथिंबीर, त्यानंतर थोडा पुदिना, त्यानंतर हा बरिस्ता, थोडा थोडंसं हे केवडा इसेन्स आणि थोडं वेलचीचं इसेन्स, थोडंसं केशरचं दूध, कारण हे आपल्याला नंतर वरती घालायचं आहे. आणि हे आता छान पसरवून ठेवलं आहे. आणि आता जेव्हा आपला राईस रेडी होईल तेव्हा आपण ह्याच्यावर राईस घालायचा आणि नंतर पॅक करायचा. पाणी आपलं छान बॉईल झालं आहे, बघा उकळी आली आहे. गॅस कमी करायचा आणि तांदूळ त्यात सोडायचे. आता आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेतलं आहे. तर आता आपण हा तांदूळ फक्त 80% ह्याचा भात शिजवून घ्यायचा आहे. गॅस मी परत मोठा केला आहे आणि आता आपण हा 80% आपण राईस शिजवून घ्या. राईस पटकन शिजला जाणार आहे. आणि मी बाजूच्याच गॅसवरती माझं भिड्याचा तवा आहे तो गरम करत ठेवला आहे, कारण आपल्याला जे हे मातीचं भांडं आहे ते त्या भिड्याच्या तव्यावर ठेवायचं आहे. तवा चांगला गरम झाला आहे. आता आपण हे मातीचं भांडं त्याच्यावरती ठेवूया आणि आपला राईस होईपर्यंत आपण हे थोडं झाकून ठेवूया, म्हणजे ते थोडंसं गरम होईल आणि नंतर आपल्याला राईस त्याच्यात घालायचं आहे. आणि आपला राईसही पूर्ण म्हणजे 80% शिजलेला आहे, बघा 80% शिजलेला आहे हे बघा. आता गॅस बंद करूया आणि आता आपण राईस लावून घेऊया. आणि हा छान आपण राईस त्याच्यावरती लावून घेतलाय. आता आपण ह्याच्यावरती घालणार आहोत परत तूप, शहाजीरं थोडंसं, त्यानंतर कोथिंबीर,
पुदीना हे केवड़ा इसेंस वेलची इसेंस बरिस्ता बरिस्ता छान घालायचं एकदम आणि त्यानंतर हे केशरचं दूध आणि आपण जे भाताचं थोडंस भाताचं जे पाणी होतं भात शिजवलेलं तेच पाणी घालणार आहोत ह्याच्यावरती आणि आता आपण ह्याला पिठाचं झाकण लावायचं आहे. आता हे असं लावून घ्यायचं पिठाचा गोळा साईडने हा गोळा छान लावला आणि त्याच्यावरती हे झाकण छान गच्च दाबून घ्यायचं आणि आता हे आपण ठेवणार आहोत आपल्या बिड्याच्या तव्यावरती आणि हे आता आपण बिड्याच्या तव्यावरती ठेवूया. ह्याला छान पूर्णपणे पॅक झालेलं आहे. वरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जड भांडं ठेवू शकता किंवा एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि आता आपली गॅसची फ्लेम स्लो होती ती आता मीडियम करायची आहे. 20 मिनटं ठेवलं आहे. 20 मिनटानंतर आता आपण खोलून बघूया. आपण खोलूया. वाव किती छान सुगंध येतोय. आता हे जे पीठ आहे इथे लावलेलं ते आपण काढून घेऊया. बिर्याणी आपली पूर्ण छान झालेली आहे आणि ही झाली कशी कळते तर हे बघा हे राईस उभे राहतात असे की आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. एक स्मोकी फ्लेवर आला एक छान मस्त बघा आणि कुठेही लागलेली नाही आणि आपले प्रॉन्सही छान शिजले आहेत बघा. आणि ही प्रॉन्स बिर्याणी असल्यामुळे ही 20 मिनिटात झालेली आहे आणि ही आपली प्रॉन्स बिर्याणी मटका प्रॉन्स बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि ही जी बिर्याणी आहे जे आपण प्रमाण घेतलं आहे ह्या बिर्याणीमध्ये 3 जण सहज खाऊ शकतात एवढी ही बिर्याणी होते. म्हणजे 1/4 किलो कोळंबी घेतली आहे 1/4 किलो तांदूळ घेतले त्या हिशोबाने ही 3 जण सहज खाऊ शकतात एवढी बिर्याणी होते. आणि ही बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.